साई भक्तांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. साई संस्थानानं मोठा निर्णय घेतलाय. शिर्डीत साईबाबांच्या समाधीसमोर लावण्यात आलेल्या काचा अखेर हटवण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाविकांना पूर्वीप्रमाणे समाधीला स्पर्श करून समाधीचं दर्शन घेता येणार आहे. ग्रामस्थ आणि भाविकांच्या मागणीची दखल घेऊन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील आणि खासदार सदाशिव लोखंडे यांनी साई संस्थानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनायत यांना मंदिराच्या काचा आणि जाळ्या काढण्याच्या सूचना केल्या होत्या. साई भक्तांचे दर्शन अधिक सुकर व्हावे यासाठी शिर्डीकरांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना प्रवेश सुलभ करणे आणि संस्थान परिसरात काही बॅरिगेट्स आहे ते बॅरिगेट्स त्याची संख्या कमी करणे या सर्व मागण्यांना संस्थांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. संस्थांची सुरक्षितता, मंदिराची सुरक्षितता आणि प्रशासनातील आवश्यक सोयी लक्षात घेऊन या मागण्या ताबडतोब आणि टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येईल असं संपूर्ण आश्वासन प्रशासनाच्या वतीने सर्वपक्षीय शिर्डी ग्रामस्थांना, शिर्डीकरांना देण्यात आलं. जैसे कोरोना के पहले प्रिकॉशन्स के लिए वो काच लगाया हुआ था, पर अभी दर्शकों को अच्छी तरीके से दर्शन हो सकता है क्योंकि काच निकल हर लोग सेटिस्फेक्शन से दर्शन करके जा सकते हैं. और ये अच्छा इनिशिएटिव था, ये काच निकाला और हो सकता अच्छी से. यापूर्वी आम्ही शिर्डी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आलो होतो तेव्हा शिर्डी साईबाबांच्या मूर्तीसमोर एक काचा लावलेल्या होत्या. त्या काच्यामुळं साईबाबांचं दर्शन असं मोकळेपणानं घेता येत नव्हतं आणि डोकं टेकून घेता येत नव्हतं. तर त्या काचा काढल्यामुळं आता सर्व भाविकांना, लहान बालकांनासुद्धा, वयोवृद्ध व्यक्तींना या ठिकाणी डोकं टेकून आणि मोकळेपणानं दर्शन घेता आलं. शिर्डीवर पाई टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.